आजही 24 तास एक पाऊल पुढे। दिल्ली एअरपोर्टच्या मेट्रो एक्सप्रेसच्या धर्तीवर मुंबई एअरपोर्ट आणि शहरातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एक विशेष ट्रेन चालवली जाणार आहे। झी 24 तासला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार मुंबईच्या डोमेस्टिक एअरपोर्ट आणि नव्यानं होणाऱ्या नवी मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला जोडणारी एक फास्ट एसी ट्रेन चालवली जाणार आहे। या ट्रेनचा स्पीड हा ताशी 100 किलोमीटर असणार आहे। ही ट्रेन 3 ते 4 स्टेशन थांबत 43 किलोमीटरचं अंतर साधारण 45 मिनिटात पूर्ण करेल। या प्रकल्पासाठी 12,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याची एमएमआरडीएची इच्छा आहे। सुपरफास्ट ट्रेनचा हा प्रकल्प पहिला असा प्रकल्प असेल ज्यात पश्चिम आणि मध्य मुंबईच्या उपनगरांना नवी मुंबईशी जोडलं जाईल। अंधेरीपासून प्रस्तावित एअरपोर्टपर्यंत ही ट्रेन चालवली जाईल। काही ठिकाणी एलिव्हेटेड ट्रॅक्सचाही वापर होणार आहे। खासगी कंपन्यांच्या सहकार्यानं हे प्रोजेक्ट पूर्ण करण्याची सरकारची योजना आहे। मुंबईत चाललेल्या इतर रेल्वेच्या कामांपेक्षा हा प्रकल्प पूर्णपणे वेगळा असेल। एमएमआरडीएनं या प्रकल्पाचा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलाय आणि तो लवकरच सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। झी 24 तासासाठी कुमार कार्तिकेय मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।